एक असा स्टॉक जो 99.99% लोकांना माहिती नाही याची मी गॅरंटी देऊन खात्रीशीर सांगू शकतो, आणि जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करून सांगा। हा स्टॉक आहे पॅकेजिंग इंडस्ट्रीचा। हीच पॅकेजिंग इंडस्ट्री 2019 $50 billion होती, जी 2025 $205 billion होऊ शकते असं प्रोजेक्शन आहे। जवळपास 4 पटीने याचा बिझनेस वाढणार आहे या टोटल इंडस्ट्रीचा, आणि ही कंपनी वन ऑफ द मार्केट लीडिंग कंपनी आहे। चला तर डोक्याची दारं उघडा आणि सरस्वती देवीचं स्वागत करा। आपण आता या स्टॉकचं अनालिसिस करणार आहोत। त्याचं नाव आहे मोल्डटेक पॅकेजिंग लिमिटेड। कंपनी वन ऑफ द बेस्ट लीडिंग कंपनी आहे। याचं अनालिसिस जर करायचं म्हटलं तर सुरुवातीला त्यांचा बिझनेस आपल्याला जाणून घ्यायला हवा। ही कंपनी काय करते? कंपनी रिजिड प्लॅस्टिक पॅकेजिंग करते। हा बिझनेस ॲक्च्युली काय आहे? फॉर एक्झाम्पल, एशियन पेंट तुम्हाला माहिती असेल, जो पेंट तुमच्यापर्यंत पोहोचतो तो एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून पोहोचतो, तो कंटेनर बनवण्याचं काम ही कंपनी करते। त्याचबरोबर आईस्क्रीम खात असाल, वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून खात असाल, हे कंटेनर बनवण्याचं काम ही कंपनी करते। त्याचबरोबर कोविडमुळे तर सॅनिटायझरची खूप जास्त मागणी वाढली, त्याचा जो कंटेनर असतो किंवा डिस्पेन्सिंग पंप असतो हे सुद्धा बनवण्याचं काम ही मोल्डटेक कंपनी करते। तुम्ही म्हणाल एक प्लॅस्टिकचा डबा बनवणं हे काय मोठं काम आहे? हजारो कंपन्या असतील छोट्या मोठ्या ज्या हे सेम काम करत असतील, पण ॲक्च्युली ही कंपनी का स्पेशल आहे? कारण जर तुम्हाला एक कंटेनर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी सिम्पली एका मोल्डची गरज लागते, एक साचा तुम्हाला गरजेचा आहे, आणि त्या साच्यामध्ये प्लास्टिक वितळून ओतलं जातं, त्यानंतर तो मोल्ड बनेल, प्लास्टिकचा डबा बनेल। शेवटी ज्या कंपनीचं पॅकेजिंग करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एशियन पेंट करायचं असेल तर त्याचं स्टिकर चिकटवलं जाईल, किंवा प्रेशर पेंटिंगच्या सहाय्याने त्याच्यावर चित्र काढल्यासारखं तुम्हाला दिसेल, जे बोटाने घासलं तरी निघतं। अशा प्रकारची क्वालिटी जुन्या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळायची, किंवा मोस्टली हे सगळे डबे आपल्याला पाहायला मिळायचे मेटॅलिक टिनचे डबे असायचे, पण आता हे प्लास्टिकचे बनलेत। मोल्डटेकने मात्र एक वेगळीच टेक्नॉलॉजी भारतामध्ये आणली, आणि या टेक्नॉलॉजीला म्हटलं जातं IML, इन मोल्ड लेबल। या सिस्टमच्या माध्यमातून खूप चांगल्या क्वालिटीचे कंटेनर्स बनवण्यात आले, आणि त्या कंटेनरवर वेगळ्या पद्धतीने लेबल लावण्याची गरज नाही, किंवा लो क्वालिटी पेंटसुद्धा वरून लावण्याची गरज नाही। इनबिल्ट म्हणजे त्याच प्रोसेसमधून एक लेबल्ड प्रोडक्ट बाहेर पडतो। त्या डब्यावर तुम्हाला जे काही लिहायचं असेल, जी काही प्रिंट करायची असेल, ती हाय क्वालिटी प्रिंट आपल्याला पाहायला मिळते, जी साधं नकानं घासून निघतसुद्धा नाही, किंवा स्क्रॅच करून आपण काढूसुद्धा शकत नाही जसं आपण पेपर काढतो। म्हणजेच एकदम बेस्ट क्वालिटी ही कंपनी प्रोव्हाइड करते, जी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मोल्डटेक कंपनी घेऊन आली। हे सगळं करणाऱ्या बऱ्याच कंपन्या पण असू शकतात, ऑब्व्हियसली नाहीत, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा सुरुवात मोल्डटेकने केली, ज्याचा फायदा वेगवेगळ्या कंपन्यांना, एशियन पेंटसारख्या किंवा इतर कुठल्याही यांच्या जे काही क्लायंट्स आहेत त्यांना होतो। का होतो? कारण याचा खर्च कमी आहे, प्रोसेस खूप फास्ट होते, क्वालिटी एकदम बेस्ट येते। फोटो प्रिंटिंगसाठी त्या टिनवर तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळते, त्या कंटेनरवर क्वालिटी पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता एखादा एशियन पेंटचा डबा असेल किंवा इतर यांचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे डबे तुम्ही बघू शकता, बेस्ट क्वालिटी त्याच्यावर पाहायला मिळते। डिलिव्हरी जी काही आहे ती फास्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण जे काही डिझायनिंग असेल किंवा मोल्ड मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असेल एकदम फास्ट होते, यांची इन हाऊस प्रोसेस असल्यामुळे डिलिव्हरी फास्ट मिळू शकते। या टिनची लाईफ खूप जास्त असते, आणि जे मिळणारे टिन्स आहेत ते रेडी टू यूज असतात। बरेच टिन अशा प्रकारचे असतात त्याच्यावर पुन्हा कंपनीला प्रोसेसिंग करावं लागतं, कारण फूडसाठी याचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल आईस्क्रीमसाठी असेल, किंवा जे आपण ऑनलाईन फूड मागवतो त्या फूडसाठी असेल, किंवा मिठाईसाठी असेल, याचा खूप जास्त वापर होतो। आणि जर हे डिफेक्टिव्ह असतील तर मात्र त्याचा दुष्परिणाम आपल्या तब्येतीवर होऊ शकतो। म्हणून ही कंपनी जे काही कंटेनर्स बनवते ते रेडी टू यूज असतात। मोल्डटेक कंपनी फक्त B2B बिझनेस करते, बिझनेस टू बिझनेस। फॉर एक्झाम्पल एशियन पेंट असेल किंवा इतर मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, फक्त त्या त्यांनाच ऑर्डर दिल्या जातात आणि त्यांच्याशीच या कंपनीचा संबंध येतो। डायरेक्ट कस्टमरपर्यंत, आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवणारा एकही प्रोडक्ट यांचा नाही, त्यामुळे आपल्याला या कंपनीबद्दल जास्त माहिती नाही। म्हणूनच कमीत कमी लोकांना या कंपनीबद्दल नॉलेज आहे, पण
तुम्ही म्हणाल एशियन पेंट असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल किंवा इतर कोणतीही मोठी कंपनी असेल, ही स्वतः इनहाऊस हा प्रोडक्ट बनवू शकत नाही का? स्वतःचे डबे किंवा स्वतःचे कंटेनर या मोठमोठ्या कंपन्या स्वतः बनवू शकत नाहीत. लाखो कोटी रुपये मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या या कंपन्या स्वतः का नाही बनवत? पहिली गोष्ट, एक मोठं हेडेक यांच्यासाठी बनेल, कारण इनहाऊस यांना खूप जास्त त्रास होईल. एक सिस्टम नवीन बनवावी लागेल, त्यासाठी नवीन टीम बनवावी लागेल, गुड क्वालिटी मशनरीज यांना पुन्हा बाय कराव्या लागतील, गुड क्वालिटी टेक्नॉलॉजी यांना बाय करावी लागेल, आणि या सगळ्याचं मॅनेजमेंट करावं लागेल. हे खूप मोठं हेडेक आहे. तुम्ही म्हणाल चायनामध्ये जायचं, मशनरीज बाय करायच्या खूप सोपं आहे, पण ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मोलटेकने स्वतः डेव्हलप केलेली आहे. ही मशनरी मोलटेक स्वतः बनवते. याचे जे काही मोल्ड आहेत ते सुद्धा मोलटेक इन हाऊस बनवतं, बाहेरून ऑर्डर करत नाही. जे रॉ मटेरियल आहे ते सुद्धा चायनामधून येत नाही, किंवा ही कंपनी चायनावर डिपेंडंट नाही. कम्प्लिटली मेक इन इंडिया आपण याला मानू शकतो, किंवा चायना व्यतिरिक्त काही देशातून खूप मायनर गोष्टी इम्पोर्ट केल्या जातात. कंपनीबद्दल थोडीशी टेक्निकल माहिती आपण पाहू, जेणेकरून अजून आपल्याला कॉन्फिडन्स येईल कंपनीबद्दल. कंपनीचे 7 प्रोसेसिंग प्लांट्स आहेत, 3 स्टॉक पेंट्स आहेत. कंपनीची इंजेक्शन मोल्डिंग कॅपॅसिटी जर आपण पाहिली तर 20,000 टन पर ॲनम आहे. पेल पॅकेजिंग प्रोसेस भारतामध्ये याच कंपनीने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली. IML सुद्धा यांनीच पहिल्यांदा भारतात आणलं इन मोल्ड लेबल. जे लक्ष्मण राव हे याचे CMD आहेत, ज्यांना 30 वर्षापेक्षा जास्त या इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स आहे. PGDM यांनी IIM मधून पूर्ण केलं आहे. मिस्टर एस सुब्रमण्यम हे सुद्धा याचे डेप्युटी MD आहेत, यांनाही 30 वर्षापेक्षा जास्त या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. मोलटेक पॅकेजिंग लिमिटेडचं मार्केट कॅपिटलायझेशन 15,000 कोटीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. याचा PE रेशो इम्प्रेसिव्ह आहे, फक्त 25 आहे. खूप जास्त महाग किंवा खूप स्वस्त आपण याला म्हणू शकत नाही. ROCE 22.7 इकडे पाहायला मिळतो, ROE 22.4, बुक व्हॅल्यू 85.3 आहे. करंट प्राईस जर आपण याची बघितली तर 532 रुपये सुरू आहे. याने हाय बनवला होता 602 रुपयाचा आणि लो बनवला होता 250 रुपयाचा. डायरेक्ट जाऊ आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटकडे. 2010 आपण याचा सेल बघितला तर 118 कोटी रुपयाचा होता. सेल्समध्ये कंटिन्युअसली ग्रोथ होताना आपल्याला इकडे पाहायला मिळते. तुम्ही जर इकडे लक्ष देऊन बघितलं तर 146 कोटी, 187 कोटी, 2017 301 कोटी, 2020 437 कोटी आणि 2021 479 कोटी आणि या वर्षी मात्र 547 कोटी. कंटिन्युअसली आणि प्रत्येक वर्षी याच्यामध्ये ग्रोथ झालेली पाहायला मिळते. ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर 17 कोटीपासून 112 कोटीपर्यंत तेही कंटिन्युअसली ग्रो होताना दिसतंय. अदर इन्कम जर आपण बघितला तर 0101 याच रेंजमध्ये पाहायला मिळतं, -10 -2. अदर इन्कमकडे जास्त बघण्याची गरज नाही. नेट प्रॉफिट आता बघण्यासारखी गोष्ट आहे. 2010 7 कोटी होतं, ते कंटिन्युअसली ग्रो होत जर तुम्ही बघितलं तर 59 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. कंटिन्युअसली ग्रो होत आहे. EPS जर बघितलं, अर्निंग पर शेअर 4.5 पासून आता सध्या 21 पर्यंत पाहायला मिळत आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिगर्स आपल्याला बॅलन्स शीटवर पाहायला मिळतात. कंपनी बॉरोईंग किती केलेलं आहे कंपनीने? 31 कोटी रुपयाचं कर्ज 2010 होतं, जे वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 73 कोटीपर्यंत 2013 पोहोचलं होतं, पण 2015 त्यांनी पुन्हा कमी केलं, 18 कोटीपर्यंत आलं. परत 29 कोटी, 80 कोटी, 96 कोटी, 118 कोटी म्हणत 2001 101 कोटीवर पुन्हा येऊन पोहोचलं आहे. पण याच्याही पुढे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल कर्ज वाढत चाललं आहे, ही निगेटिव्ह गोष्ट आहे, पण रिझर्व जर आपण बघितले ना तर 2010 18 कोटी रिझर्व होते, पण पुढे जाऊन हे रिझर्व्स वाढत गेले. 115 कोटी 2016 होते, तेच 2021 227 कोटीपर्यंत पोहोचले आहेत. कंटिन्युअसली रिझर्व्स वाढत आहेत. टोटल ॲसेट आपण इकडे बघू शकता, 2010 फक्त 75 कोटी होते, जे आत्ता 2021 436 कोटीपर्यंत पोहोचलेत. ॲसेट कंटिन्युअसली ग्रो होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेअर होल्डिंग पॅटर्न आपण मानतो. सप्टेंबर 2018, 19, 20 आणि 21 आपण बघणार आहोत. 35.53 ते इकडे 35.13 याच दरम्यान शेअर होल्डिंग पॅटर्न प्रमोटरकडे आहे. FII जर बघितलं तर 9.1
49% 2018 सप्टेंबरमध्ये होतं, ते सप्टेंबरपासून पुढे वाढत जाऊन 2019मध्ये 11.51 पाहायला मिळाला आणि परत एफ आय एचची इन्व्हेस्टमेंट कमी होत गेली, 8.29 पोहोचली. डी आय आयज मात्र वाढत गेले आहेत, आपल्याला पाहायला मिळतं 11.98 11% मार्च 2019मध्ये सुद्धा 11% 10.95 म्हणजे 11चा पण याला मानू शकतो. सप्टेंबर 2019मध्ये 12.26% ही फिगर वाढत वाढत 14.32% 2021 जूनपर्यंत पोहोचली आहे. पब्लिक मात्र 43%पासून 42.26 याच रेंजमध्ये याची मुवमेंट आहे. स्टॉक टोटली स्टेबल आहे. याचा क्लायंट बेससुद्धा खूप चांगला, प्रीमियम क्लायंट्स आहेत. आपण बघू शकतो एशियन पेंट्स आहे, बर्जर पेंट आहे, त्याचबरोबर अपोलो पेंट्स आहे. फूड अँड एफ एम सी जीमध्ये जरा किंवा फार्मास्युटिकल्समध्ये जर आपण बघितलं तर आय टी सी आहे, पी एन जी आहे, कॅडबरी आहे, हिमालया, अमूल, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, पेप्सी, हल्दीराम, त्याचबरोबर लुब्रिकंट्स किंवा ग्रीस इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर यांचा कस्टमर आहे गल्फ आहे, कॅस्ट्रॉल आहे, रिलायन्स आहे, विडॉल आहे, भारत पेट्रोलियम आहे, शेल आहे. थोडा आपण चार्टवर नजर फिरवणार आहोत. 2015 साली इकडे बघू शकता स्टॉकची प्राईस होती 120 रुपये. 120 वरून पुन्हा हा स्टॉक करेक्ट झाला आणि जवळपास 80 रुपये 85 लेवलमध्ये येऊन पोहोचला होता आणि तिथून हा कंटिन्युअसली ग्रो होत गेला. पण इथे पुन्हा एक छोटंसं करेक्शन पाहायला मिळतं. 320 पासूनसुद्धा वर गेला होता जवळपास हा स्टॉक. जर आपण बघितलं तर 370 रुपयाच्या लेवलला गेला होता आणि तिथून पुन्हा याने लो गाठला 200 रुपयाचा. परत एक चांगली मोमेंट पाहायला मिळाली पण 2020मध्ये पुन्हा एक करेक्शन आणि हा स्टॉक येऊन पोचला 130 रुपयाला. 130 रुपयावरून मात्र हा कंटिन्युअसली ग्रो होत गेला आणि जवळपास याने मजल मारली होती 600 रुपयाची. 600 रुपयावरून पुन्हा हा स्टॉक 560 रुपये किंवा 580 रुपयाच्या दरम्यानी मुवमेंट करतोय. जर याची ओव्हरऑल लेवल्स आपण बघितले तर थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि वीकली कॅन्डलला डेली कॅन्डल्समध्ये कन्वर्ट करतोय. अजून चांगली आयडिया तुम्हाला पाहायला मिळेल. हा हाय याने गाठला होता 600 रुपयाचा पण पुन्हा हा स्टॉक याच लेवलपर्यंत म्हणजेच ही सपोर्ट लेवल आहे. आपण जर या लेवलला बाय केलं, ही लेवल आहे 530 रुपयाची किंवा 520 रुपयाची, या लेवलला हा स्टॉक येतोय. जर आपण या लेवलला बाय केलं म्हणजेच 520 किंवा 530 रुपयाच्या लेवलला बाय केलं तर एक चांगली लेवल आपण याला मानू शकतो. इझिली हे 600 रुपयाला ब्रेक करून अजून खूप चांगले टार्गेट्स पुढे जाऊन देणार आहे लॉंग टर्ममध्ये. हे टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी गरजेचे असतात चार्ट्स आणि चार्ट बघायचे असतील तर डिमॅट अकाउंट हवं. डिमॅट अकाउंट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला अनेक आमच्या सर्व्हिसेस फ्री मिळतील. फ्री रिसर्च तुम्हाला रिचमीतर्फे प्रोव्हाइड केला जाईल, तेही फ्री डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर. जर तुमचा लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह असेल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा तर याचा विचार करू शकता, कारण टेक्नॉलॉजी वाईज कंपनी दी बेस्ट आहे. खूप चांगली टेक्नॉलॉजी कंपनीकडे आहे, खूप चांगली ग्रोथ कंपनीची होऊ शकते. क्लायंट बेस वन ऑफ दी बेस्ट आहे. मोठे मोठे क्लायंट्स यांचे आपल्याला पाहायला मिळतात. इंडस्ट्री पुढे जाऊन खूप मोठ्या लेवलला ग्रो होणार आहे. कंप्लीट पॅकेजिंग इंडस्ट्रीबद्दल मी बोलतोय. पेंट इंडस्ट्री ओव्हरऑल 12%नी कंटिन्युअसली ग्रो होत आहे. त्याचबरोबर फूड इंडस्ट्री पण भयंकर ग्रो होत आहे. फूड इंडस्ट्रीची खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर याला पुढे जाऊन मिळणार हे सुद्धा नक्की. ऑलरेडी मिळत तर आहेच पण फूड इंडस्ट्री अजून जास्त ग्रो होणार आहे. ऑनलाईन मार्केट फूड इंडस्ट्रीचं वाढत आहे. पॅकेजिंग खूप जास्त प्रमाणात वापरण्यात येणार आहे. आता दिवाळीसाठीसुद्धा मिठाईची गरज पडते, त्याचंसुद्धा पॅकेजिंग करावं लागतं आणि त्यासाठीसुद्धा कंपनी अनेक प्रोडक्ट्स बनवते, कंटेनर्स बनवते. नेहमीप्रमाणे आम्हाला ॲप्रिशिएट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमची मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.